सरकारी जागा 4,000 स्क्वेअर मीटर जागा रेव्हेन्यू डिपार्टमेंटाचं आम्ही स्पेशली फॉर द होम डिपार्टमेंटात घेतली आणि इन फ्युचर इन द लाँग रन पर्मनंट बिल्डिंग त्याची जातली आणि ही बिल्डिंग असा तशी परत तुमच्या वेगवेगळ्या डिझास्टरच्या वेगवेगळ्या कामांक युजही करपाक जातली. पण आताच्या घडीत ती पोलीस स्टेशना खातीर यूज करप जेणेकरून ती मेंटेन उरतली आणि तिचा बरो उपयोग जातो. त्या खातीर थोड्या जण पोलीस स्टेशनून नाका म्हणप आणि परतूय मागीर तेजेर उलप. सत्ता अजून माझ्या कपलात मारूंक ना. म्हाका 5 वर्षां पुराय झाली मुख्यमंत्री असा. हाज्या फुडले स्पिरिच्युअल आणि वेलनेस या टुरिझमाचेर आमकां भर दिवपाक जाय आणि हे दिता असताना तितकेच आमकां क्लिनिनेसूय मेंटेन दवरपाची गरज असा. बरेचशे फावटी आपल्या घरातलो कचरो भायर उडयलो काय घर निव्वळ झाले म्हाका दिसता अशें करून उपयोग ना. त्या खातीर येता त्या हितूंतल्यान आमकां पुराय गोंय कशें नितळ उरतलें, कशें स्वच्छ उरतलें आणि कशें सुंदर उरतलें हाजेर आमकां ही आमची जबाबदारी आसा. इट इज फक्त सरकाराची जबाबदारी न्ही. प्रत्येक जणांक दिसता कितें एक तर तें पंचायतींनी काडचो, पंचायतींनी नाजाल्यार त्या आमदारान काडचो, आमदार नाजाल्यार सरकार आसा मागीर सरकारान निवळ करचो. पण पंचायतींनी डेजिग्नेटेड ज्यो प्लेसीस दिल्या की ज्या जाग्याचेर तुम्ही कचरो उडयात किंवा आतां आमी ड्राय आनी वेट गार्बेज सगळ्या पंचायतींनी सुद्धा म्हणजे एकटी करपाक सुरवात केल्या, कलेक्शन करपाक सुरवात केला, त्यांच्यानी ती गार्बेज ट्रीट करपाक दिवची. हेन्स फोर कोस्टल बेल्टात असलेल्या सगळ्या टुरिस्टीक सगळे हॉटेल्स आणि लॉजिंग बोर्डिंग सगळे हांची सगळ्यांची गार्बेज सुद्धा आमचं विचार चालला की इट इज एन सेंट्रलाइज कलेक्शन करून गोय पुराय नितळ दवरप. कारण एक गजाल हांव सांगता, गोंय जरी स्वच्छ आणि सुंदर उरलें ना जाल्यार हांगासर टुरिस्ट येवपी कमी जातले. आणि एकदा जर कमी झाले, एकदा जर डायवर्ट झाले जाल्यार परत हांगासर येवपाक कठीण आसा. कारण हाज्या पेक्षा आतां चीप रेटीन सगळे म्हणजे हॉटेल चिप्स मेळपाक लागल्या, टॅक्सी कमी रेटीन मेळपाक लागल्या, एअर टिकेट्स कमी जावपाक लागल्या, लोक वेगळे कडेन वचपाक लागलेले आसा, वेगळ्या देशांत वचपाक लागले. म्हणजे दिल्ली टू गोंयान येवपाची टिकेट म्हारग जाली, हांगा हॉटेल रेट वाडले, फॉरेन कंट्रीन वतात जाल्यार ते कमी जातले. पण हे सगळे तरी सुद्धा लोक गोंयाक प्रिफरन्स कित्याक दिता, हांगासर सेफ्टी आसा. म्हणजे रातच्या 2 सुद्धा जरी भायर भोंवन आयलो जाल्यार केन्नाच कोण कांयच करचो ना हाजी तांकां खात्री आसा. आणि ही खात्री हांव परत सांगता, नो डाऊट आमचेर फक्त पुलिसेचेर पुलीस आपली ड्युटी करतात पण आमच्या लोकांची ड्युटी आसा. आम्ही केन्नाच खंयच्याच टुरिस्टाक डिस्टर्ब करपाक जायना. तो आमचो हांगासर एन्जॉय करपाक आयल्लो आसा. नो डाऊट टुरिस्टांनी बी तितकेच म्हणजे हांगातले रुल्स फॉलो करप गरजेचे, तेय तितकेच गरजेचे आसा. बट हे सगळे कॉर्डिनेशनान जावपाक शकता, आमच्या सगळ्यांच्या एकामेकाच्या सहकार्यानूच जावपाक शकता. त्या खातीर आमकां बऱ्यांतले बरे आमकां टुरिजम मेंटेन करपा खातीर तुमचे सगळ्यांचे सहकार्य हे सातत्यात हाज्याय फुडें लागतले. आपल्या मतदारसंघा खातीर पोलीस स्टेशन येवप आणि आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टरान हेचे म्हणजे पर्सनली फॉलोअप करून हे पोलीस स्टेशन आमकां दिवप आमकां एक मोठे भाग्य आणि आम्ही खरेच त्यांना जोरान ताळी उपरांत धन्यवाद म्हणपाची गरज आहे. आयज आमचे ऑनरेबल चीफ मिनिस्टर आयज अख्ख्या गोंयभर काम करतात ही सोपी गोष्ट न्हू. कित्याक हांव जेव्हा वयता तेव्हा अशा फायली पडलेले असतात आणि हांव चित्ता माझ्या मतदारसंघाचे इतलेच फायली आहात जाल्यार ते पळोवनच तकली गिरगिरता. पण ते इतले काम करतात दीस रात, ताका लागून आयज गोंय राज्य आमचे बऱ्यापैकी चलता. आणि जेन्ना जेन्ना बरे काम करतात तेन्ना तेन्ना असे नेम प्लेटीचे नावं पाटीयांचे नावं येतात. थोड्यांचे कसे आहात, थोडे शाळेन अजून पर्यंत वयतात तेच पाटीयो जाणून ते चॉकान बरयतात ते नावं बरोबर पुसप अजून पर्यंत त्याचे इम्पॉर्टन्स खबर ना. फ्री ऑफ कॉस्ट केन्ना मेळना, जेन्ना हार्डवर्क करता तेन्नाच हे तुका गिफ्ट मेळटा. हांव सांगूक सोदता ते कळे आसतले स्पेशली मांद्रे पंचायत. ओके, सो डिझास्टर मॅनेजमेंट आता ही सायड खुबशे तकलेन आले असे की अरे पोलीस स्टेशन हा हांगा डिझास्टर मॅनेजमेंट सायड आसली. हांगा त्यांच्यानी म्हाका वर्ल्ड बँकेन फंड केला, रेव्हेन्यू डिपार्टमेंटान हे त्यांच्या हातीन आसले आणि आता पोलीस स्टेशन कसे असे झाले खुबशे क्वेश्चन मार्क्स येले. पण हांव क्लिअर करूंक सोदता की हे जे पोलीस स्टेशन आहात ते टेम्पररी दिला, म्हणजे कंटिन्युअस चलतले पण हे बिल्डिंग टेम्पररी दिला. पोलीस स्टेशन टेम्पररी न्हू, बिल्डिंग टेम्पररी. आम्ही दुसरं गव्हर्नमेंट लँड 4,000 ऑलरेडी नोड मूव्ह करून आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टर प्रोसेसिंग स्टार्ट केला, जे आमचे न्यू पर्मनंट पोलीस स्टेशनचं स्ट्रक्चर येतलो. आमचं पोलीस स्टेशन फिक्स आहे. सो लक्षात धरा, हा टेम्पररी स्ट्रक्चर आम्ही घेतला पोलीस स्टेशन चलवपाक. नवीन आमचा दुसरो येतलो जो ऑलरेडी पेपर वर्क प्रोसेस आहे. यहां पर पोलीस स्टेशन की बहुत जरूरत थी, तो माननीय मुख्यमंत्री जी ने इसमें बहुत सारे एफर्ट्स करके इसको समयबद्ध तरीके में आज का जो फंक्शन है वो इस बात का प्रूफ है कि वो
राज्य के अंदर कानून व्यवस्था का जो इंफ्रास्ट्रक्चर है, जो इंस्टीट्यूशनल सेटअप है, उसको मजबूत करना चाहते हैं। पहले पिरनेम पुलिस स्टेशन का एरिया बहुत बड़ा था, इसमें तकरीबन काफ़ी लंबा समय लगता था किसी भी इमरजेंसी कॉल को अटेंड करने के लिए। तो ये निर्णय लिया गया कि मानरेम पुलिस स्टेशन को अलग किया जाए, क्योंकि ये एक पर्यटक से संबंधित क्षेत्र है और यहाँ पर फॉरेनर्स भी बहुत ज़्यादा मात्रा में आते हैं। तो जो नया पुलिस स्टेशन बनाया गया है वो 242 स्क्वायर किलोमीटर के अंदर है और 35,000 पुलिस स्टेशन जो यहाँ पर जनसंख्या है उसको केटर करेगा, और 11 विलेजेस जो है इस थाना क्षेत्र के ज्यूरिसडिक्शन में आएंगे। तो पुलिस स्टेशन स्थापित करना सिर्फ क्राइम फिगर्स पे निर्धारित नहीं होता, आपको एक टेरिटरी के अंदर विजिबल प्रेजेंस पुलिस की दिखानी होती है, ताकि जो भी नागरिक, या वो फॉरेनर है या वो भारतीय नागरिक है, जब एज ए पर्यटक इस क्षेत्र में आए उसको सुरक्षा का जो एक एक्सपीरियंस मिलना चाहिए, ताकि उसके साथ किसी भी तरह की कोई अप्रिय घटना ना हो। यहाँ तक क्राइम का संबंध है, इस क्षेत्र में जो क्राइम है वो उतना ज़्यादा, उसकी जो इंसिडेंस है वो उतनी ज़्यादा नहीं है, पर चूंकि बहुत सारे पर्यटक इस क्षेत्र में विजिट करते हैं, इसलिए यहाँ पर पुलिस स्टेशन स्थापित करना एक बहुत बड़ी नेसेसिटी थी। इस काम में लोकल आमदार श्री अजीत अरोलकर जी का भी बहुत बड़ा योगदान है, वो इसके बारे में काफ़ी ज़्यादा फॉलोअप करते थे। ये उनके फॉलोअप का नतीजा है कि माननीय मुख्यमंत्री जी ने इसको समयबद्ध तरीके में इनॉग्रेशन का आदेश दिए, और आज हम इस जगह, हमारी उपस्थिति इस बात का प्रूफ है कि हम राज्य के अंदर जो कानून और व्यवस्था है उसको और सुदृढ़ और मजबूत बनाने के लिए वचनबद्ध हैं। और मैं ये विश्वास दिलाता हूँ कि जहाँ पर पुलिस स्टेशन सेटअप होने से जो आपको एक लंबा सफ़र तय करके पिरनेम पुलिस स्टेशन के एरिया में जाना पड़ता था, अब वो आपकी जो शिकायत है, जो आपको किसी भी तरह की पुलिस से संबंधित कोई भी ऐसी सर्विसेज जो चाहिए, जैसे कि पुलिस क्लियरेंस सर्टिफिकेट है, कैरेक्टर सर्टिफिकेट है, उसके लिए आपको एक लंबा सफ़र तय करने की ज़रूरत नहीं है, आपकी जो